आता रायगड जिल्ह्यातून एक सकारात्मक बातमी. घरातील एक मुलगी शिकली की एक कुटुंब शिकतं असं म्हणतात. रायगडमधील एक 60 वर्षांची निरीक्षक आजी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये बोलमजुरी करून आपल्या 4 नातींना शिकू पाहते, त्यांना आदर्श नागरिक बनवण्याचा प्रयत्न करते. रायगडच्या रोह्याजवळील चिंचवली आदिवासी वाडीवर राहणाऱ्या या बेबीताई पवार. घरात 18 विश्व दारिद्र्य. वाडीवर वीज आली असली तरी बेबीताईंच्या घरात अजूनही पोहोचली नाही. विधवा मुलगी आणि 4 नातींसह बेबीताई या अंधाऱ्या घरात राहतात. घरात कर्ता पुरुष नाही. अशा परिस्थितीत बेबीताई याच घरचा आधार. उतार वयातही त्या आपल्या मुलीसह 4 नातींचा सांभाळ करतात. मुलींनी चांगलं शिकावं हा बेबीताईचा अट्टहास, म्हणूनच त्या नातींना रोज न चुकता शाळेत पाठवतात. ह्या नाती माझ्या सया 4 आहेत. तर त्यांना मी इकडनं तिकडनं मोल मजुरी करून भारी लाकडे आणून त्यांचा पोट भरतो. त्यांना बोलतो का जा तुम्ही बस शाळेत शिका. तर मग त्या माझं ऐकतात, हो आम्ही जाता आजी शाळेत आम्ही शिकताव अशा बोलतात त्या. मग मी बै जा तुम्हाला मी खायला पण पैसे देन, तुम्हाला मी पोटाला पण बघन, कपडे पण घेन, पण तुम्ही शिका चांगला तुमचं होऊ द्या. बेबीताईंना 2 मुली, त्यातली एक विधवा, त्यामुळे ती आपल्या 2 मुलींसह बेबीताईंकडेच राहते. तर त्यांच्या दुसऱ्या मुलीनंही आपल्या 2 मुलींना बेबीताईंकडेच सोडलं. या 4ही नातींची जबाबदारी बेबीताईंवर पडलीये. कधी लाकडं गोळा कर, कधी मजुरीला जा असं काम करत त्या आपल्या नातींना शिकवतायत. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत. घरात अंधार असला तरी नातींचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्या जीवाचं रान करतायत. आम्ही 4 जणी बहिणी आहो. आमच्या घरात कोण पुरुष. आमची आजी भारी आणते, कामाला जाते आणि आम्हाला शाळेत पाठवते. आमची आजी आम्हाला पुस्तक दप्तर आणते. आमची आजी आम्हाला पैसे खायला देते. ची आजी आम्हाला रोज शाळेत पाठवते. त्या बेबी आई आहेत, त्यांच्या 4 नाती आहेत. रोज फाटींना जातात, मजुरी करतात, तेव्हा पोरींना शाळेत पाठवतात. खूप शिकावं असं त्यांचे अशी इच्छा आहे. त्यावेळी शिकतात, खूप शिकावं म्हणून. ह्या हळीच आजी त्यांचा पुरुष माणूस कोण म्हणून नाही. त्यांच्या या 4ही नाती अभ्यासात हुशार आहेत. त्यांना शिकवण्यासाठी धडपड करणाऱ्या या आजीबाईंच्या हिमतीचं सर्वांनाच कौतुक वाटतंय. 4 बहिणीच्या शिक्षणासाठी त्यांची आजी खूप कष्ट घेऊन त्यांना शिकवत आहे. आजीकडे पाहिलं तर ती संपूर्ण आजी निरक्षर आहे, कारण की त्यांच्या घरी कर्ता पुरुष कोणीही नाही. तरी या परिस्थितीमध्ये ती आजी त्या मोलमजुरी करून जंगलातून फाटे गोळा करून विकून त्या मुलींचं शिक्षण पूर्ण करते. त्या आजींची अशी इच्छा आहे की सर्व मुली शिकल्या पाहिजेत आणि चांगल्या होऊन त्यांच्या चांगल्या पदावर गेल्या पाहिजेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन परिस्थितीशी झगडत मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचाच वसा पुढे नेणाऱ्या या बेबीताई, या आधुनिक सावित्रीबाईला झी 24 चा सलाम. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड.